मुंबई आग्रा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने अनेकांना अपघातात आपला प्राण गमवावा लागला. याबाबत छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच नॅशनल हायवे यांना पत्रव्यवहार केला आहे. मात्र अद्यापही रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे असल्याने आज भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेत नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते इगतपुरी दरम्यान रस्त्याची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना 31 ऑक्टोबरपर्यंत रस्त्यांवरील खड्डे न बुजवल्यास 1 नोव्हेंबरपासून टोल बंद करण्याचा इशारा दिला आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत नाशिक मुंबई राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा झाली नाही तर 1 नोव्हेंबरपासून टोल बंद करण्याचा इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री यांनी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना देत लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका असा सज्जड दम दिला. छगन भुजबळ यांनी नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांसमवेत नाशिक ते वडपे दरम्यान मुंबई महामार्गावरील रस्त्याची पाहणी करून अधिकाऱ्यांची कानुघडणी करत फैलावर घेतले. त्यावेळी नॅशनल हायवेचे प्रकल्प अधिकारी साळुंखे, गोंदे ते पडघा टोलवेज पीक इन्फ्रा कंपनीचे संचालक आनंद सिंग, माजी आमदार शिवराम झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. यनसंडीसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.